देशभरामध्ये श्री गणेशांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी देखील परळी येथील त्यांच्या राहत्या घरी गणपती बाप्पांची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना केली. धनंजय मुंडेंनी मुलगी आदिश्रीसह बाप्पांची सपत्निक आरती देखील केली. यावेळी मुंडेंनी सरकारला सद्बुद्धी देवो असं साकडं बाप्पांना घातले. देशात प्रचंड आर्थिक मंदी आहे. या सरकारमधील मंत्र्यांना ही आर्थिक मंदी दूर करता येणार नाही, त्यामुळे बाप्पांनी आर्थिक मंदी दूर करावी असंही ते म्हणाले. विघ्नहर्ता गणेशाचं आज आगमन झालंय आणि देशभरात विघ्नहर्ता गणेशाचं सर्वांनी अतिशय आनंदाने स्वागत केलं. आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आपणा सर्वांना सर्वप्रथम आणि गणपतीच्या आगमनाच्या निमित्तानं सर्वप्रथम सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर आजही अर्ध्याच्या वर महाराष्ट्र दुष्काळात आज विघ्नहर्त्याची स्थापना करत असताना विघ्नहर्त्याला हीच विनम्रपणे प्रार्थना केली. ज्या दुष्काळी भागामध्ये दुष्काळाचं महाभयंकर सावट आज सर्वसामान्य माणसाच्या डोक्यावरती आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात जी विघ्न आहे ती सर्व विघ्न विघ्नहर्त्यांनी दूर करावी. त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा ज्या पद्धतीचं एक वेगळं राजकारण या ठिकाणी नव्यानं होत असताना आपण पाहतो आहे. गणपती बुद्धीचा देव हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या पद्धतीनं सत्ता पक्षाने राजकीय भ्रष्टाचार चालू केला आहे त्यांना सुद्धा या विघ्नहर्त्यांनी सद्बुद्धी द्यावी. आणि एवढंच नाही, आत्ता खरं तर सबंध राज्यावर सबंध देशावर सर्वात मोठं आर्थिक संकट जे मानव निर्मित आणि सरकार निर्मित आपण सगळेजण सामोरं जातो ते आर्थिक संकट आजपर्यंत 70 वर्षात या देशात कधी आलं नव्हतं. एवढं महाभयंकर आर्थिक संकट या देशावरती आलं. आता या देशावरती आलेलं हे आर्थिक संकट, राज्यावरती आलेलं हे आर्थिक संकट या विघ्नहर्त्याने दूर करावं. सरकारमधल्यांना तर हे दूर करता येईल असं वाटत नाही, म्हणूनच विघ्नहर्त्याला ही मनपूर्वक मी प्रार्थना केली आहे.